शिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालात 18 पैकी 11 जागांवर काँग्रेस समर्थित गटाच्या परिवर्तन पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित करीत बाजार समितीवर सत्ता काबीज केली, तर भाजप समर्थित गटाला 7 जागेवर समाधान मानावे लागल्याने हिरमोड झाला. काँग्रेस गटाने सिंधवाही कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक काँग्रेस पक्षाने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली. या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजय खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याने विजयश्री खेचून आणण्यात यश आले. मागील कार्यकाळात बाजार समितीवर भाजपा गटाची सत्ता होती, त्या सत्तेला खेचून आणत काँग्रेस व भाजपा गटाचे 18-18 उमेदवार असलेल्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत शनिवारला निवडणूक निकाल घोषित करण्यात आला, त्यात काँग्रेस समर्थित गटाने 18 उमेदवारांपैकी 11 जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले, तर भाजपा गटाला 7 जागांवर समाधान मानावे लागल्याने सत्ता गेल्याने चांगलाच हिरमोड झाला. तर भाजपा गटाकडून सत्ता महाविकास आघाडीच्या काँग्रेस गटाचे बाजार समितीवर सत्ता खेचून आणल्याने विजयोत्सव साजरा करण्यात आला. सिंधेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीतील 18 उमेदवार विजयी झाले, त्यात रमाकांत लोधे, संजय पुपरेड्डीवार, चंद्रशेखर दटवादे, दादाजी चौके, नरेंद्र भैसारे, भास्कर घोडमारे, श्रीराम डोंगरवार, जयश्री नागापुरे, कल्पना डोंगरवार, मंगेश गभणे, नरेंद्र लगहाणे, नामदेव मोहुर्ले, राजेंद्र गोरकर, मधुकर जल्लावार, राहुल बोडणे, जगदीश कांबळी, सुखदेव चौके, जानकीराम वाघमारे यांचा समावेश आहे.